मुंबईकरांनो, बेस्ट बस मध्ये आवाज कराल तर खबरदार, कारण बस मध्ये मोठ्या आवाजात फोनवर बोलणं किंवा मोठ्या आवाजात व्हिडिओ लावणं तुम्हाला परवडणार नसणार आहे. काय आहे याचं कारण पाहूयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. बेस्ट मध्ये मोबाईलचा धिंगाणा बंद. लाऊड स्पीकरवर गाणी ऐकणाऱ्यांची खैर नाही. मोठमोठ्यानं बोलणाऱ्यांनाही बसणार दणका. बस असो की रेल्वे, हल्ली प्रत्येक जण मोबाईलवर काही ना काही ऐकताना किंवा पाहताना दिसतो. पण काही अतिउत्साही प्रवासी लाऊड स्पीकरवर गाणी ऐकतात किंवा व्हिडिओ पाहतात. अनेक जण मोबाईलवर मोठमोठ्यानं बोलतात देखील. सहप्रवाशांना याचा त्रास होतो याची त्यांना अजिबात फिकीर नसते. अनेकदा प्रवाशांमध्ये यावरून खटके सुद्धा उडतात. आता आवाजाच्या या कटकटीतून निदान बेस्टच्या प्रवाशांची तरी सुटका होणार आहे. बेस्टमध्ये लाऊडस्पीकरचा वापर करणाऱ्यांना समज देण्याची सूचना चालक, वाहक आणि तिकीट तपासणाऱ्यांना करण्यात आली आहे. संबंधित प्रवासी बाद घालत असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार केली जाणार आहे. इयरफोन किंवा हेडफोन शिवाय ऑडिओ आणि व्हिडिओ ऐकायला मनाई करण्यात आली. सहप्रवाशांना त्रास होईल अशा मोठ्या आवाजात बोलायला देखील बंदी घालण्यात आली. बेस्ट मधून प्रवास करताना फोनवर बोलताना किंवा मोठ्याने व्हिडिओ किंवा गाणी ऐकताना आता प्रवाशांना सावधान राहावं लागणार आहे, कारण त्यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते. सध्या बेस्टने एक नवीन नियमावली काढलेली आहे, त्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेले आहे की जर तुम्ही फोनमध्ये मोठ्याने बोलत असाल फोनवरती, किंवा मग मोठ्याने व्हिडिओ किंवा ऑडिओ बघत असाल, तर तुमच्यावरती कारवाई ही केली जाऊ शकते. की जरी ही नवीन नियमावली लागू करण्यात आली असली तरी देखील तक्रार प्राप्त झाल्यास सुरुवातीला प्रवाशांची समजूत घातली जाईल आणि जर कोणी अडून दाखवलं तरच त्यांच्यावरती कारवाईचा बडगा उचलला जाईल. बेस्टकडे 3400 बसेसचा ताफा. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर पर्यंत बेस्टची बस सेवा. अनेक प्रवाशांकडून सहप्रवाशांच्या मोबाईलच्या आवाजाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावर बेस्टनं हा निर्णय घेऊन बेस्ट प्रशासनानं आदेश जारी केले. त्यामुळे बेस्टमधून प्रवास करताना गाणी ऐकायची असतील तर इयरफोन जवळ ठेवा. ब्युरो रिपोर्ट, सांगली न्यूज.